सुप्रभात मुलांना मुलांना व्हर्च्युअल क्लासेस मध्ये तुमचे स्वागत आहे. तर मुलांना आज आपण आपला पुढचा लेसन शिकणार आहोत आसू आणि हसू. तर मुलांना बघा, तुम्हाला कोणी मारलं तर तुमच्या डोळ्यातून काय येतात? आसू येतात है ना. आसू म्हणजे अश्रू है ना. आसूलाच काय म्हणतो आपण? अश्रू. आणि तुम्हाला कोणी जोक सांगितला किंवा एखादी गोष्ट सांगितली कॉमेडी तर तुम्हाला काय येत? हसू येत. काय येत? हसू येत है ना. तर आपला लेसन काय आहे? आसू आणि हसू. आसू म्हणजे अश्रू. आसू म्हणजे काय होत? अश्रू. तर आपल्याला या लेसन मधून शिकायचं आहे की आपल्याला कितीही संकट आले तरी आपण हसत राहायचं. काय करायचंय? हसत राहायचंय. तर बघा, पहिले मी एक पॅरेग्राफ रीड करणार आहे. तुम्ही तुमचं बुक ओपन करा आणि मी जे रीड करत आहे त्याच्यावर बोट ठेवून रीड करा. पहाटेची वेळ होती, थंडगार वारा वाहत होता, गजर ऐकून अजय जागा झाला, तोंड धुवून अभ्यासाला बसला, मन लावून अभ्यास चालला होता. आईने अजयला दुधाचा कप आणून दिला, दूध पिऊन अजयचा अभ्यास परत सुरू झाला. 8 वाजता सर्व पुस्तके आवरून ठेवून अजय उठला व आईला म्हणाला, आई ग जरा बागेत फिरून येतो. आई म्हणाली, थांब रे, हा लाडू खाऊन मग जा. लाडू खात खात अजय बागेत गेला. बागेत जाताना त्याने खिशात गलोल टाकली. तर बघा मुलांना, पहाटेची वेळ होती. पहाट म्हणजे सकाळ. पहाट म्हणजे सकाळची जी वेळ असते त्याला आपण पहाट म्हणतो. ऐकले ना तुम्ही एक गाणं ऐकलं असेल, पहाट झाली सांगता एक कोण, कुकुच कुकोमडा आणखी कोण, है ना. तर पहिले काय व्हायचं? जेव्हा पहाट व्हायची तेव्हा कोंबडे आरवायचे, है ना. कोंबड्याचा कुकुच कु आवाज झाला म्हणजे लोक जागे व्हायचे आणि त्यांना समजायचं आता पहाट झाली, है ना. तर पहाटेची वेळ होती, थंडगार वारा वाहत होता. आता आपण सकाळी उठलो की आपल्याला हवा थंड लागते की गरम? थंडगार हवा लागते. सकाळी सकाळी छान वाटतं आपल्याला, की नाही? प्रसन्न वाटतं. म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठायचंय, है ना. तुम्हाला आता सुट्ट्या आहेत तर तुम्ही किती वाजता उठता? 9, 10, है ना. तर एवढ्या उशिरा उठायचंय का आपल्याला? नाही. सुट्टी असो शाळा असो आपल्याला रोज सकाळी किती वाजता उठायचंय? 6 वाजताच उठायचंय. किती वाजता उठायचंय? 6 वाजता. बघा, आपण उशिरा उठलो की मग आपली सगळी कामं काय होतात? रेंगाळतात, है ना. आपण हळूहळू करायला लागतो, मग आपल्याला कंटाळा येतो की नाही. मग त्याच्यापेक्षा जर आपण लवकर उठलो 6 वाजता, है ना, नंतर व्यायाम केला, है ना, व्यायाम केल्यावर छान नाश्ता केला सकाळी, छान ब्रेकफास्ट घेतला, आहे की नाही, तर मग काय होतं? आपल्याला थोडं फ्रेश वाटतं आणि मग काय करायचंय? अभ्यास करायचाय. आपल्याला भरपूर वेळ मिळतो अभ्यासाला, नंतर खेळायलाही भरपूर वेळ आहे आपल्याकडे, कारण आता शाळा नाही आहे ना, ट्युशन नाही तुम्हाला, आहे का? नाही. तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तर आपल्याला तो वेळ काय करायचाय? व्यायाम करायचा आहे, रीडिंग करायचंय भरपूर, रायटिंगची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, की नाही. तर अशी पहाटेची वेळ होती, थंडगार वारा वाहत होता, गजर ऐकून अजय जागा झाला. गजर म्हणजे काय होत? गजर म्हणजे अलार्म. गजर म्हणजे काय होत? अलार्म. बघा, आपण आता मोबाईलचा अलार्म लावतो की नाही. तर सकाळी आपल्याला 5 वाजता उठायचं आहे, 6 वाजता उठायचं आहे, तर आपण रात्री काय लावतो? अलार्म लावतो. तर तसाच गजर ऐकून अजय जागा झाला. गजर म्हणजे अलार्म. अलार्म ऐकला आणि अजय जागा झाला, झोपेतून उठला, तोंड धुवून अभ्यासाला बसला, तोंड धुतलं आणि तो अभ्यास करायला.
द्यायला लागला. अभ्यास बघा, अजयचा अभ्यास मन लावून चालला होता. अजय मन लावून अभ्यास करत होता तर आईने अजयला दुधाचा कप आणून दिला. बघा मुलांना, जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आईला वाटतं बापरे माझा मुलगा अभ्यासाला बसला आहे ना, आईला खूप आनंद होतो. मग आई तुम्हाला दूध आणून देते, नाश्ता आणून देते, जागेवर तुम्हाला देते की नाही, है ना. आईला वाटतं बापरे माझा मुलगा आता काय करतोय, अभ्यास करते, है ना. तर असाच तुम्ही पण मन लावून अभ्यास करा. काय करा, मन लावून अभ्यास करा. मग अजय असाच मन लावून अभ्यास करत होता. आईने अजयला दुधाचा कप आणून दिला. बघा तुमच्या आईला तुमचा खूप लाड येतो जेव्हा तुम्ही अभ्यास करता, है ना. मनाली है की नाही, आईने सांगायचं काम नाही. आई बाबांनी म्हटल्यावर तर तुम्ही अभ्यास करताच, पण त्यांनी न सांगताच जर तुम्ही अभ्यास केला तर आई वडिलांनाही छान वाटतं, है ना. आणि ते तुमचा खूप लाडे करतात, करतात की नाही. तर तसाच अजय मनलावून अभ्यास करत होता. आईने अजयला दुधाचा कप आणून दिला. दूध पिऊन अजयचा अभ्यास परत सुरू झाला. अजयने दूध पिलं आणि तो परत अभ्यास करायला लागला. 8 वाजता सर्व पुस्तके आवरून घेऊन अजय उठला. बघा 6 ते 8 अभ्यास केला असेल त्यांनी, किंवा 5 वाजता सकाळी लवकर उठून तो अभ्यासाला बसला असेल, है ना. तर 8 वाजेपर्यंत त्यांनी अभ्यास केला. नंतर अजयने सर्व पुस्तके आवरून ठेवून अजय उठला. तुम्ही अभ्यास करता आणि अभ्यास झाल्यावर पुस्तक तशीच ठेवायची का, नाही. आपण आपली पुस्तकं आवरून ठेवायची आणि मगच उठायचं, हो की नाही. तर अजयने सर्व पुस्तके आवरून ठेवली. अजय उठला आणि आईला म्हणाला, आई ग जरा बागेत खेळून येतो, बघा तुम्हाला अभ्यास करून थोडासा थकवा येतो, है की नाही. बघा मुलांना, आपल्याला शारीरिक जो थकवा असतो तो कमी जाणवतो, पण आपल्याला जो मानसिक थकवा असतो, आपण अभ्यास केला, आपण जास्त वाचन केलं की आपल्याला झोप येते, है ना. म्हणजेच आपल्याला आपलं जे मन असतं, है ना, आपल्याला मानसिक थकवा येतो. काय येतो, मानसिक थकवा येतो. तर आपण थकून जातो, आपल्याला झोप यायला लागते, है की नाही. तर अजयला पण कंटाळा आला असेल, है ना, सारखा बसून 2-3 तास. मग तो आईला म्हणतो, आई ग जरा बागेत फिरून येतो, मी थोडा बागेत जाऊन फिरून येतो. आई म्हणाली, थांब रे. आई काय म्हणाली, थांब रे, हा लाडू खाऊ मग जा. आईने अजयला लाडू खायला दिला. बघा आईला काय वाटत असत, तुम्ही खाल्लं पाहिजे, है की नाही. आणि तुम्हाला भूकच लागत नाही, तुम्ही काय म्हणता, मला भूकच नाही, है की. आपण काय केलं पाहिजे, भरपूर खाल्लं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, केला पाहिजे की नाही. आपण भरपूर व्यायाम केला तर आपल्याला चांगली भूक लागेल, है ना. आणि चांगली भूक लागली तर आपण आपली प्रकृती चांगली राहील, है ना, आपली इम्युनिटी पॉवर वाढेल, वाढेल की नाही. तर त्यासाठी आपल्याला छान व्यायाम करायचा, आपल्याकडे वेळ आहे, है ना. आपलं शरीर आपल्याला चांगलं बनवायचं आहे, है की नाही. तर व्यायाम प्राणायाम करा, है ना. तर आई म्हणाली, थांब रे, हा लाडू खाऊन मग जा. मग अजयने लाडू खाल्ला आणि अजय लाडू खात खातच बागेत गेला. बघा तुम्हाला जर खेळायला जायची घाई असेल आणि आईने म्हटलं काही खाऊन जा, तर तुम्ही काय करता, खात खातच जाता, है की नाही. तसंच अजय लाडू खात खातच बागेत गेला. आणि बागेत जाताना त्याने खिशात गलोल टाकली. गलोल माहितीये का तुम्हाला, गलोल गुल्लेल. बघा अशी असते, ज्याने तुम्ही जसं शिकारी वगैरे असतात, है ना, त्यांना प्राण्यांना पक्ष्यांना वगैरे मारायचं असलं की ते गलोलचा उपयोग करतात. काय करतात, गलोलचा उपयोग करतात. तर गलोल काय असते, असं एक लाकूड असत, या शेपचं, व्ही शेपचं असं लाकूड असत आणि त्या लाकडाला हा रबर लावलेला असतो, है ना, इथे बांधलेला असतो हा रबर इथे. आणि हा रबर बांधल्यावर या आपण रबराला आपल्याला ताणता येतं, इथे दगड ठेवायचा असतो. इथे काय ठेवायचा असतो, दगड ठेवायचा असतो. आणि हे लाकूड आहे आणि हे रबर असतं, हे काय असत, रबर असत. तर अशा प्रकारची गुळझेल तुम्ही पण बनवली असेल लहानपणी, है की नाही. तर ही गलोल अजयने खिशात टाकली आणि अजय बागेत निघाला.
तर बागेत सगळीकडे सुंदर फुले फुलली होती. बागेत काय असतात? छान झाडे असतात, फळांची फुलांची, आहे की नाही? आणि बागेत छोट्या छोट्या झाडांना पण आपल्याला छान छान फुले आलेली दिसतात, आहे ना? रंगीबेरंगी फुले दिसतात. तर बागेत सगळीकडे सुंदर फुले फुलली होती. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता. पक्षी किलबिल किलबिल करत होते. किलबिल म्हणजेच काय? पक्ष्यांचा जो आवाज आहे त्यांनाच आपण किलबिल किलबिल असं म्हणतो. तुम्ही गाणं ऐकलं असेल, किलबिल किलबिल पक्षी बोलती झू 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 झरे वाहती, है ना? तर किलबिल म्हणजेच पक्ष्यांचा आवाज. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. अजयला काही पक्षी आकाशात उडताना दिसले. बघा, सकाळी आपल्याला पक्षी आकाशात उडताना दिसतात आणि संध्याकाळी पक्षी आपल्या घरट्यात परत येत असतात, आहे की नाही? तर अजयला काही पक्षी आकाशात उडताना दिसले. त्यांना बघून, आकाशात उडणारे पक्षी बघून अजयला वाटले आपल्या गलोलीचा उपयोग करावा. गलोल म्हणजे त्याच्या हातांची गुल्हेर होती. त्या गुल्हेरने त्या पक्ष्याला मारावं असं अजयला वाटलं, आहे की नाही? आणि एका सुंदर पक्ष्याकडे अजयचे लक्ष गेले. चिमणी एवढा लहानसा पक्षी चिवचिवत होता. त्याची चोच पिवळ्या रंगाची होती व पंख निळ्या रंगाचे होते. त्या पक्ष्याकडे पाहताच अजयने खिशातून गलोल काढले व त्यावर नेम धरला. बघा, तर आकाशात उडताना अजयचे लक्ष एका सुंदर पक्ष्याकडे गेले. बघा, एखादा सुंदर पक्षी जर बसला असेल तर आपण काय करतो? पटकन आता मोबाईल घेतो आणि फोटो काढतो, काढतो की नाही? तर एका सुंदर पक्ष्याकडे अजयचे लक्ष गेले. चिमणी एवढा लहानसा पक्षी चिवचिवत होता. एक छोटासा चिमणी एवढाच पक्षी होता आणि तो चिवचिव चिवचिव करत होता. त्याची चोच पिवळ्या रंगाची होती. त्याची चोच कोणत्या रंगाची होती? पिवळ्या रंगाची होती. आणि पंख निळ्या रंगाचे होते. बघा, पक्ष्यांची जी चोच होती ती पिवळ्या रंगाची होती आणि त्यांचे जे पंख होते, त्यांचे जे पंख होते ते कोणत्या रंगाचे होते? निळ्या रंगाचे, है ना? किती छान दिसत असेल पक्षी. जसं मोलाचे वेगवेगळे रंग असतात तर आपल्याला मोर खूप आवडतो. आवडतो की नाही? मोराचा पिसारा आपल्याला काय होतो? आपलं लक्ष वेधून घेतो, आहे की नाही? तर असाच एक सुंदर निळ्या रंगाचा पक्षी आणि त्याची चोच पिवळ्या रंगाची होती असा पक्षी पाहून अजयने खिशातून गलोल काढले. त्याने काय केले? खिशातून गलोल काढले आणि त्यावर नेम धरला. त्याने गलोल काढले. बघा, ही जी पॅली असते त्याच्यामध्ये असं दगड ठेवायचं असतं आणि लाकडाला धरून ते रबर असं ओढायचं असतं. आपण जेवढं जास्त होतो तेवढा जास्त दगड लांब जातो, है ना? मग अजयने खिशातून गलोल काढले व त्यावर नेम धरला. त्याने त्या पक्षावर नेम धरला. अजय दगड सोडणार तोच त्याच्या पायाला मुंगी चावली. अजय त्या पक्ष्याला असा मारणार तेवढ्यात त्याच्या पायाला मुंगी चावली. अजयने पाय झटकले. बघा, आपल्याला मुंगी चावली की आपण आई मुंगी चावली असं ओरडतो, ओरडतो की नाही? तर मग अजयच्या पायाला मुंगी चावल्याबरोबर त्याने पाय झटकले व तो बाजूला झाला. बघा, झाडाजवळ मुंग्या असतात, आहे की नाही? ओलसर जिथे जागा असते तिथे मुंग्या राहतात. तर अजयने पाय झटकले व तो बाजूला झाला. तो थोडा बाजूला सरकला आणि पुन्हा त्या पक्ष्याला शोधू लागला की आता मी ज्या पक्ष्याला गलोलीने मारणार आहे तो पक्षी कुठे आहे असे म्हणून तो त्या पक्ष्याला शोधू लागला. तर मुलांना आज आपण हसू आणि हसू या लेसनचा काही भाग इथे बघितला. उर्वरित भाग आपण पुढील तासिकेत बघणार आहोत. पण मुलांना तोपर्यंत तुम्हाला लेसन एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा चांगला रीड करायचा आहे आणि त्यातले जे नवीन शब्द आहेत ते लिहायचे आहे. समजलं? धन्यवाद.